यशो सुंदर श्री रामचरण सुंदर पंडित जी मेमोरियल बैडमिंटन स्पर्धेच या ठिकाणी बक्षीस समारंभ आयोजित केलेला आहे आणि मुन्ना पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रमासाठी सन्माननीय व्यासपीठ सर्वांची नावं घेत नाही आणि इथे जमलेल्या सर्व खेळाडू आणि बंधू भगिनींना खरं तर मी त्यांना मुद्दाम विचारलं वाढदिवस किती आहे 62वा वाढदिवस आहे पण वाटत नाही मला तेवढा वाढदिवस माणसाचं वय किती पण झालं तरी सुद्धा माणसाने मन आपलं जवान ठेवलं पाहिजे आपलं मन ज्या टायमाला जवान असेल मन ज्या टायमाला आपण स्वस्थ ठेवू त्या टायमाला नक्कीच आपल्या वयाचं कोणाला महत्व कळणार नाही इथे सन्माननीय नगरत्रीजी पवारसाहेब आहेत त्यांचं स्वागत आहे आणि ज्या टायमाला आपण मनाने जवान असतो त्या टायमाला तो माणूस प्रत्येक ठिकाणी काम करण्याची इच्छा ठेवतो समाजसेवा असू दे किंवा इतर कुठल्याही गोष्टी असू दे आणि त्यामध्ये मुन्नाजी पंडित साहेब पुढे आहेत समाजसेवेमध्ये म्हणून त्यांचं मन जवान आहे मी मुद्दाम त्यांना विचारलं तुमचं वय किती तर त्यांचं मन जवान आहे नेहमी काहीतरी करण्याची धडपड त्यांच्या मनामध्ये समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आपण ज्या टायमाला वय होतंय त्या टायमाला आपण असं विचार करतो वय झालं आता पुढे जायचं नाही आता मुलं काम करतात त्यांनी कमवलेलं आपण खायचं पण तशी वृत्ती न ठेवता आपण समाजासाठी काहीतरी करायचं या उद्देशाने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला खरं तर मी नेहमीच त्यांच्या वाढदिवसाला येतो मला आमंत्रण असो नसो नसला तरी मी येणार वाढदिवसाला कारण माझ्यावरचं प्रेम आणि मला कधीही मदत करण्याची त्यांची जी भूमिका असते ती सर्वात महत्त्वाची असते मग आपल्या माणसाच्या सुखदुःखामध्ये आपण आमंत्रणाची वाट बघितली नाही पाहिजे त्यांच्या सुखामध्ये मी नेहमीच सामील राहीन देवाकडे प्रार्थना करा का त्यांना कधी दुःख येऊ नये त्यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके कल्याण पश्चिमचे आपले आमदार आदरणीय श्री नरेंद्र पवारजी पण उपस्थित झालेले आहेत त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी मी पाचारण करेन हृदय पंडित बाबा पंडित आणि कुमार पंडित यांना शॉल श्रीफल स्मृती चिन्ह देऊन आपले सर्वांचे लाडके आमदार श्री नरेंद्रजी पवार यांचं स्वागत करावं अशी आपणास विनंती करतो श्री कुमार पंडित नरेंद्र पंडित चलो जाऊ मुन्ना पंडित खाली एक आखिरी भाषण नरेंद्र पवार जी का 2-3 मिनट का है उसके बाद सब लोग सम्मान करना एक 2-3 मिनट और लेंगे आप लोगों से बहुत देर से रुके मुझे भी समझ में आता है आप लोग 8 बजे से आए हुए 9 बज गया है एक 5 मिनट 7 मिनट और मैं अंडर 17 ईयर वायर्स अर्जुन प्रकाश प्लीज कम ऑन द डायस अर्जुन प्रकाश आइए मैं चाहूंगा हमारे आमदार गणपत जी गायकवाड़ इनका ट्रॉफी सर्टिफिकेट और कैश प्राइज देकर के स्वागत करें आदरणीय गणपत जी गायकवाड़ आमदार स्वागत करेंगे अर्जुन प्रकाश अंडर 17 ईयर्स वायस विनर तालियां बजनी चाहिए भैया इसी क्रम में अंडर 17 ईयर्स गर्ल्स रनर श्रुति मोहन भोई ताईंना विनंती करेन महापौर ताई सर्टिफिकेट मोमेंटो आणि कॅश प्राइज देऊन गौरव करतील अभिनंदन करतील आदरणीय
श्रुति मोहन रोहित रनर, विनर है जेनिफर जोस्ना विनर विनोद, ताईना विनंती है जेनिफर जोस्ना विनोद यांचा पण सर्टिफिकेट स्मृति चिन्ह कैश प्राइज देऊन आपण गौरव करावा. अंडर 17 इयर्स गर्ल्स जेनिफर जोस्ना विनोद. अंडर 19 इयर्स गर्ल्स बायस, इनका सर्टिफिकेट दूं उसके पहले हमारे सबके आदरणीय श्री आमदार नरेंद्र पवार जी हमारे बीच उपस्थित हैं. स्वर्गीय रामचरण पंडित मेमोरियल बैडमिंटन टूर्नामेंट स्पर्धा के प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी में आदरणीय मुन्ना पंडित के को बधाई देने के लिए यहाँ पर उपस्थित हुए हैं. मैं चाहूँगा कि यह सदन श्री नरेंद्र पवार जी से दो शब्द जरूर सुनना चाहेगा. नरेंद्र पवार जी अपने मनोभाव व्यक्त करें आणि मी त्यांना विनंती करेन मराठी बोललो तर चालेल.